नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराजे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला चव्वेचाळीसावा व्हिडिओ आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मामलतदार म्हणजे नेमकं काय का तर मामलतदार हे पद आहे हे पण वतन संस्थेशी निगडीत पद नाही आहे हे वतनदार असणारं पद नाही आहे आपण या व्हिडिओ मालिकेमध्ये मा वतन संस्थेची माहिती घेतो शिवकालीन आणि पेशवेकालीन वतन संस्थेमध्ये जी पदं पद होती त्यांची माहिती घेतो आणि जसं या व्हिडिओ मालिकेच्या सुरुवातीला म्हटलं तसं की जी पदं वतन संस्थेशी संबंधित नाही आहेत पण वतनदार वाटतात ती ज्याच्यामुळे गैरसमज होतो आपला सर्वसामान्य जनतेचा की कोणाला इनामदार म्हणावं आणि कोणाला मामलतदार म्हणावं आणि मामलतदार वतनदार आहे का इनामदार मतनदार आहे हे आपल्याला सांगता येत नाही ते सांगता यावं म्हणून जी पदं वतनदार नाही आहेत पण त्यांची नावं वतनदारांच्या पदांशी जुळत आहेत त्यांची पण माहिती आपण या व्हिडिओ मालिकेमध्ये घेत आहोत त्यातलंच एक पद आहे मामलतदार ते मामलतदार कोण आहेत मामलतदार हे पेशव्यांचे सुभ्यावरील प्रतिनिधी आहेत पण मामलतदार सुभेदार नाही आहेत सुभेदार वेगळा आहे मामलतदार वेगळा आहे मग मामलतदाराचं काम काय आहे मामलतदाराचं काम आहे की गावागावामध्ये जाऊन सुब्यातल्या तिथे कर वसुलीची निश्चिती करणं म्हणजे गावागावातल्या पाटलांशी बोलून कर कसा होतो तो कर किती असावा गावातला त्या गावाचा कर किती होईल शेतीवाडीचं उत्पन्न गावातलं किती आहे जमीन किती आहे किती भरू शकतो ते करून सर्वसंमतीने त्या गावाचा कर ठरवणं हे मामलतदाराशी प्रमुख जबाबदारी किंवा कार्य होतं पण हे मामलतदार हे पद आहे हे एवढं साधंसोपं सोपं सरळ नव्हतं हे मामलतदार पद एका आपण म्हणू शकतो की व्यवस्थेचा भाग होतं ते व्यवस्थेमध्ये मामलतदार पदाची जी हक्क आणि कर्तव्य होती ती हक्क आणि का कर्तव्य काय आहेत मामलतदार पदाचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात नेहमीप्रमाणे किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल तर मराठा साम्राज्याचा सा आपण विचार केला तर मराठा साम्राज्य होतं आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं की अनेक सुभ्यामध्ये विभागलं होतं अनेक प्रांतामध्ये विभागलं होतं या प्रांतांना क सुभा असं म्हणलं जात असत आणि प्रत्येक प्रांतात प्रत्येक सुभ्यावर पेशव्यांचा प्रतिनिधी म्हणून एक मामलतदार असे सुभेदार वेगळा मामलतदार वेगळा असे एक प्रतिनिधी म्हणून खानदेश गुजरात त्यानंतर कर्नाटक यासारखे मोठमोठे प्रांत होते ते सर सुभेदारांच्या अंमलाखाली असत म्हणजे मोठे प्रांत असत त्यामध्ये एकापेक्षा जास्त सुभेदार असत आणि ते सर सुभेदारांच्या अंमलाखाली असत आणि हे जे मामलतदार असत हे मामलतदार सर सुभेदारांच्या हाताखाली काम करत असत ते सर सुभेदारांच्या अधीन असत व्यवस्थेमध्ये कर्नाटक प्रांत जर आपण वगळला तर कर्नाटक प्रांत वगळता सर्व प्रांतामधील मामलतदार होते ते आपला तपशील थेट पेशव्यांच्या कार्यालयात पाठवत असत म्हणजे एखादा सुभेदार आहे एखादा सरंजामदार आहे एखादा कामावीसदार आहे तो त्या सुभ्यामध्ये काही गडबड करत असेल किंवा कर, कि कर जास्त घेत असेल आणि महसूल कमी भरत असेल किंवा कर कमीच ठरवत असेल जाणून बुजून काही अपहार करण्याच्या हेतूने काही भ्रष्टाचार करून तर मामलतदारांमुळे ती गोष्ट शक्य होत नसे मामलतदार थेट पेशव्यांच्या दरबारामध्ये किंवा पेशव्यांच्या कार्यालयामध्ये रिपोर्ट पाठवत असतात हो त्यांचा जो काही त्यांना माहिती गोळा झाली त्या विभागाची त्याचं आता कर्नाटकचा जो सरसुभेदार होता त्याला थोडे विशेष अधिकार होते का होते ते मला कळलं नाही परंतु इतर जे सुभेदार होते त्याच्या हाताखाली जे मामलतदार असत किंवा सरसुभेदार असत त्यांच्या हाताखाली मामलतदार असत ते पेशव्यांचे प्रतिनिधी असत आणि पेशवे निवडत असत किंवा पेशवे नेमणूक करत असत की हा मामलतदार तुमच्या सुभेवर आता येईल काम करायला परंतु कर्नाटकचा जो सरसुभेदार होता त्या कर्नाटकचा सरसुभेदार स्वतःचे मामलतदार स्वतःच नेमत असत आणि त्याच्या प्रांतामधील मामलतदारांच्या आधिपत्याखाली मंडल जिल्हा शासन आणि सुब्याची कामं करत असेल पण कर्नाटकच्या या सरसुभेदाराला किंवा सुब्याला ही खास सवलत का मिळाली तुम्हाला कोणाला माहीत असेल तर आवर्जून मला कमेंट करून कळवा आपल्याला कोणाला माहीत असेल माहिती असेल याच्याबद्दल तर मला याची माहिती नाही पण विशेष सवलत होती की ते स्वतःचे सु मामलतदार स्वतः नेमत असत कर्नाटकचे सुभेदार पुढची जी गोष्ट आहे की हे जे मामलतदार असत आता या मामलतदारांकडे हक्क काय असत किंवा मामलतदारांकडे नेमका प्रभार काय असे म्हणू आपण की कामाचा काय प्रभार होता त्यांच्याकडे ते कुठले प्रभारी होते कामाचे तर हुजूर दफ्तराच्या आधिपत्याखाली मामलतदार हे प्रांतीय प्रशासनाचे प्रभारी होते आता हुजूर दफ्तर हुजूर दफ्तर म्हणजे काय पेशव्यांचं दप्तर पेशव्यांच्या दफ्तराला त्या काळी हुजूर दफ्तर असा शब्द होता तर पेशव्यांच्या हुजूर दफ्तरातील महसूल विभागा विभागातील त्याच्या आधिपत्याखालील मामलतदार हे प्रांतीय प्रशासनाचे प्रभारी होते देशपांडे आणि देशमुख यांच्यावर नजर ठेवणं किंवा लक्ष त्यांच्या कामावर नजर ठेवणं याच्यासाठी मामलतदारांची नेमणूक केलेली असे कारण देशपांडे आणि देशमुख असत ते स्थानिक असत ते परगण्यामध्ये त्याच्या ठिकाणी पिढ्यानुपिढ्या राहत असत त्यामुळे ते काही गडबड करतायत का करता ते हिशोब जाऊन तपासणं ऑडिट करणं हे मामलेतदाराचं काम असेल देशमुख यांनी मालमत्ता हस्तांतरणाचे किंवा विभाजनाशी संबंधित जे वेगवेगळे कागदपत्र जमा केलेले आहेत कारण देशमुखांना हक्क असत मालमत्ता विभाजन करणं मालमत्ता निर्माण करणं मालमत्तेचं हस्तांतरण करणं आणि त्याच्याशी निगडीत जी न्यायव्यवस्था आहे तंटे गुन्हे आहेत त्यानंतर कायदा व सुव्यवस्था आहे ती परगण्यामध्ये सांभाळणं हे देशमुखांचं काम असेल त्याच्यामुळे देशमुखांनी हे जे सगळे व्यवहार केलेले आहेत परस्पर तिकडे परस्पर म्हणणं परस्पर म्हणजे त्यांच्या प्रांतामध्ये त्यांना अधिकार मिळाले तिथे त्यांनी त्यांच्या अधिकाराखाली जे व्यवहार केलेले आहेत त्या व्यवहारांची तपासणी करणं हे पण हे मामलतदाराचं एक प्रमुख काम असेल त्याच्यानंतर मामलतदार जो असे तो त्याच्या अधिकाले अधिकाराखाली जिल्ह्याचे प्रभारी होते म्हणजे जिल्हा जो असे सुभा झाला सुभ्याच्या अंतर्गत जिल्हा येत असे त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे अधिकारी काम करत असत म्हणजे शेती महसूल मूल्यांकन उद्योग फौजदारी दिवाणी न्याय प्रशासन पोलीस प्रशासन सार्वजनिक धार्मिक वाद ह्या सगळ्या गोष्टी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी चालतच असत आणि त्याच्यासाठी काम करणारे वेगळेवेगळे अधिकारी होते तर त्या अधिकाऱ्यांच्या कामाचं पण ऑडिट करणं त्यांची काळजी घेणं तपासणी करणं मार्गदर्शन करणं का एखाद्या गोष्टीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या असेल तर पेशव्यांच्या दरबारामध्ये त्याचं डायरेक्ट रिपोर्ट करणं अहवाल पाठवणं आणि जे काही आपण आत्तापर्यंत त्यांनी जे आत्ता तपासणी केलेली आहे सर्व आ आर्थिक सामाजिक किंवा राजकीय तपासणी केली आहे त्याचा एक अहवाल बनवून पेशवे दप्तरामध्ये पाठवणं हे मामलतदाराचं मुख्य काम असं आता ही एवढी सगळी कामं मामलतदाराला करायची असतील तर मामलतदाराला मदत करण्यासाठी जिल्हा पातळीवर वेगवेगळे प्रतिनिधी पेशव्यांनी नेमलेले होते त्यातला एक प्रतिनिधी होता कमावीसदार आपण मागच्या भागामध्ये पाहिलं कमावीसदार म्हणजे काय ते कमाविसदारे मामलतदारांना मदत करत असत तर मदत कशामध्ये करत असत तर कमावीसदारे मामलतदारांना दिवाणी फौजदारी न्याय पोलीस स्थानिक हिबंडी स्थानिक हिबंडी म्हणजे आपण नागरिक सा, नागरिक सैन्य म्हणतो की नागरिकांचं सैन्य आपण म्हणतो स्थानिक आहे ते सामाजिक आणि धार्मिक विवाद सोडवणे यासारख्या प्रशासकीय कामामध्ये जिल्हा पातळीवरचे कमावीसदार सुभ्याच्या पातळीवरील मामलतदारांना मदत करत असत महत्त्वाचं काम जे मी म्हटलं मामलतदारांचं जे मुख्य काम होतं ते मुख्य काम म्हणजे गावामधील कर स्थानिक पटेलांशी किंवा पाटलांशी किंवा गावप्रमुखांशी सल्ला मसलत करून निश्चित करणे कारण कर निश्चित करण्यामध्येच नेहमी काय होत असत वेगवेगळे वाद होत असत गावोगावामध्ये वेगवेगळी परिस्थिती असेल जमिनीचा दर्जा वेगळा असेल लोकांचे आपण म्हणतो की तरेवाईकपणा वेगळा वेगळा असेल तर त्या गावामध्ये बे� जाऊन त्यांच्याशी करार करणं पाटलांची ही काही साधीसोपी गोष्ट नसेल जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रवृत्तीन गाव तितक्या बारा भानगडी म्हणतो आपण तसं गावामध्ये जाणं आणि त्या जमिनीचा व्यवहार ठरवणं किंवा कराची व्यवस्था ठरवणं कर निश्चित करणं ही साधी गोष्ट नव्हती हे जे कटकटीचं जिकरीचं काम होतं ते मामलतदारांच्या शिरावर आलेलं असं मामलतदार प्रत्येक गावामध्ये मा जात असत परगण्याच्या सल्ला मसलत करत असत लोकांशी बोलत असत दरवर्षी किती कर द्यायचं ते ठरवत असत आणि त्या कराच्या वसुलीचं काम मात्र स्थानिक निबंडी करत असत स्थानिक हिबंडी म्हणजे कोण जे एक नागरिक सैन्य होतं जे शहरामध्ये किंवा परगण्याच्या अंतर्गत सरसुभेदाराच्या अंतर्गत त्याच्या अधीन असे ते, ते स्थानिक सैन्य जाऊन एकदा मामलतदाराने कर ठरवला की त्या गावोगावी जाऊन त्या कराची वसुली करत असे मामलतदाराचं अजून एक मोठी जबाबदारी ही होती की मामलतदाराचं मुख्य काम देशपांडे आणि देशमुख यांच्यावर नियंत्रण ठेवणं होतं आता देशपांडे आणि देशमुख हे मुख्य जिल्ह्याचे परगण्याचे वतनदार झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांचा रुबाब आणि हक्क मोठे होते आणि त्यांची उपद्रव मूल्य पण जास्त होतं त्याच्यामुळे देशमुख आणि देशपांडेंवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांना वतनदारी पद्धत खालचा करायचं धोरण स्वीकारावं लागलं ला, तरी पण ती वतनदारी पद्धत नष्ट नाही झाली देशमुख देशपांडेंना वतन चालू ठेवावीच लागली छत्रपती शिवाजी महाराजांना हे सांगायचं कारण हे आहे की हे जे देशमुख देशपांडे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांना पण पूर्णपणे कधी बदले नाहीत किंवा शंभर टक्के शिवाजी महाराजांना त्यांच्यावर कधी नियंत्रण आणता आलं नाही तर देशमुख देशपांडेंवर पुण्यातून एखादा अधिकारी येतो पेशव्यांचा मामलतदार आणि तो त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो तो कितपत ठेवू शकत असेल हे कळावं म्हणूनही उदाहरण सांगितलं देशमुख देशपांडेंवर एखाद्या पगारी अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवणं ती पण पेशवाई कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा नसताना फार अवघड गोष्ट होती हे देशमुख देशपांडे हे जिल्हा दंडाधिकारी होते ते कमावीसदारांवर पण नियंत्रण ठेवत असत आणि या देशमुख देशपांडेंच्या खात्रीशिवाय कमावीसदार कुठलाही हिशोब स्वीकारत नसे मामलतदार पण कुठलाही हिशोब स्वीकारत नसे भ्रष्टाचार रोखण्याचं काम पण हे देशमुख देशपांडेच करत असत त्यांच्यावर हे देशमुख देशपांडेंच्या कामावर नजर ठेवण्यासाठी किंवा देखरेख ठेवण्यासाठी दरकदार नावाचा अधिकारी वंश परंपरागत होता जो जिल्ह्याच्या पातळीवर नेमलेला होता या सगळ्या अधिकाऱ्यांचं एकत्रीकरण करून म्हणजे दरगदार कमावीस दरकदार झाले कमाविस्तदार झाले देशमुख देशपांडे झाले तीन पदं झाली या तीन पदाच्या अधिकारी वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रभाराचं काम करत आहेत जिल्ह्यामध्ये किंवा परगण्यामध्ये ह्या सगळ्यांचा हिशोब घेणं या सगळ्यांचं एकत्रित या सगळ्यांनी एकत्रित आणणं मतभेद मिटवणं सत्य शोधून काढणं आणि ते परत पेशव्यांच्या दप्तरा हुजूर दप्तरामध्ये रिपोर्ट करणं अहवाल पाठवणं हे मामलतदाराचं काम होतं मामलतदाराचं काम किती अवघड होतं बाबा एक तर गावोगावजा पाटलांशी करण्याची करा त्याच्यानंतर परगण्याच्या पातळीवर परत आला की देशमुख देशपांडेशी त्याची शी गाठ पडे कमावीसदार आणि दरगदारा असतच वेगळे ह्या सगळ्यांमधून मार्ग काढून त्याला कर वसुलीचं काम निश्चित करायचं असे आणि व्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून सत्य रिपोर्ट जो असे तो वरती पाठवावा लागत असे पेशव्याने पेशवे दरबारामध्ये कमावीसदार दरकदार आणि मामलतदार या तीन अधिकाऱ्यांना फार महत्त्व होतं त्यांचा शब्द मानला जात असे त्यांच्यावर विश्वास ठेवला जात असे तरी पण एवढी सगळी व्यवस्था झाल्यानंतर पण अजून एक कारकून नावाचा समांतर अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेशव्यांकडून नेमला जात असे हा अधिकारी प्रत्येक घटनेशी माहिती थेट केंद्राला म्हणजे पेशव्यांना पाठवत असे जिल्ह्यापेक्षा लहान असलेल्या प्रशासकीय भागांना जिथे आपण महाल परगणा किंवा तरप म्हणतो ज्याच्यावर मुख्य अधिकाऱ्याला हवलदार असं म्हणत असत जिल्हा तरप परगण्याच्या मुख्य अधिकारी होतो ते जिल्ह्यापेक्षा लहान असलेल्या प्रशासकीय भागांच्या याला महाल किंवा महाल किंवा तरप म्हणत त्या विभागांवर हवालदार नावाचा अधिकारी असे त्या हवालदाराला मदत करायला परत एक मुजूमदार आणि फडणवीस असे म्हणजे मगाचे तीन अधिकारी झाले देशमुख देशपांडे मामलतदार दरकदार त्याच्यानंतर परत परगण्याच्या अंतर्गत कोण आला कारकून नावाचा एक अधिकारी आला तो पण अजून पेशव्यांना रिपोर्ट करतोय म्हणजे मामलतदाराने पेशव्यांना अहवाल पाठवला कारकुनाने पेशव्यांना अहवाल पाठवला तर दोन्ही अहवाल समान आले पाहिजे त्या दोन्ही अहवालामध्ये जर तफावत आढळली तर पेशव्यांना कळत असे काही ना काहीतरी गडबड आहे मग ती गडबड शोधून काढण्याचं काम सुरू होत असे आणि जर गडबड ज्याच्याकडे सापडत असेल त्याला तिची भरपाई करून द्यावी लागत असेल त्याची विश्वासार्थ कमी होत असेल म्हणजे मामलतदारांना पेशव्यांकडे थेट अहवाल पाठवण्याची मुभा होती तरी त्यांच्या समांतर पण दुसरा एक अधिकारी होता जो तेच काम करायचा थोड्याफार फरकाने किंवा थोड्याफार फरकाने संबंध ठेवून थेट अहवाल पेशव्यांना पाठवत असे त्याच्यामुळे पेशव्यांना मामलतदार त्याच्यानंतर कारकून देशमुख देशपांडे हवलदार मुजुमदार फडणवीस जे कोणी असतील तिथे दरकदार कमावसदार त्या सगळ्यांवर चेक आणि बॅलन्स ठेवता येत असे स्वतःच्या सत्तेचा कुठल्या एका अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर किंवा अहवालावर पेशव्या अवलंबून राहत नसत त्याच्यामुळे महसूल व्यवस्था सुरळीत चालण्यामध्ये या अधिकाऱ्यांवर एकमेकांचा दबाव आल्यामुळे महसूल व्यवस्था सुरळीत चालण्यामध्ये आणि भ्रष्टाचार कमी होण्यामध्ये महसूलाचा अपहार कमी होण्यामध्ये मदत होत असे सर्व अधिकारी पण एकमेकांना धरून काम करत असतात त्यामुळे एक यंत्रणा म्हणून ही महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर बरीच गोष्टी टिकून राहू शकत असे याच्यामधलं मामलतदाराचं जे काम होतं ते मामलतदाराचं काम हे सगळ्यात अवघड जिकरीचं जास्त लोकांशी संबंध येणारं आणि परत पेशव्यांचा विश्वास जिंकायचा असेल तर खरा अहवालसमोर पाठवणं कारखुनाने पाठवलेल्या अहवालाशी त्याची विसंगती येता नाही अशा पद्धतीने अहवाल तयार करणं ही सगळी जिकरीची कष्टाची बुद्धिमत्तेची कामं जी होती धोरणीपणाची ती सर्व मामलतदाराच्या गळ्यामध्ये पडलेली असत त्याच्यामुळे मामलतदार या पदाचं महत्त्व पेशवेकालीन कालखंडामध्ये फार आपल्याला असलेलं दिसून येतं ही झाली मामलतदार पदाची माहिती हे प्रशासकीय पदच आहे त्या प्रशासकीय पद आहे त्याच्यामुळे त्याचं जे काम आहे ते रुटीनच आहे जे आहे ते वेगळं आपण काही म्हणतो की मामलतदारांनी कुठे जाऊन लढाया केल्या पराक्रम गाजवला अजून काही केलं तर त्याचं वर्णन करण्यासारखं काही नाही याच्यामध्ये प्रशासकीय पद असल्यामुळे आणि आपण स्वतःच्या मनाने काही करत पण नाही पुरावा असल्याशिवाय किंवा संदर्भ असल्याशिवाय आपण ह्या गोष्टी बोलत देखील नाही तर एवढीच मामलतदार पदाबद्दल माहिती उपलब्ध झालेली आहे म्हणून स्वतःच्या मनाचा आता जास्त काही त्याच्यामध्ये वाढवून सांगण्याचा विषय येत नाही ती माहिती आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर आवर्जून प्रतिक्रिया देऊन कळवा आपण सहमत असाल तर तसं सांगा की सर तुम्ही सांगता या माहितीशी आम्ही सहमत आहे आपले कौतुकाशी आणि प्रोत्साहनाचे दोन शब्द असतात तेच हे व्हिडिओ बनवण्याची आपण म्हणतो की प्रेरणा आहेत आणि बळ देतात जर आपण एखाद्या गोष्टीशी असहमत असाल किंवा आपल्याकडे एखादा नवीन मुद्दा असेल तर असहमत असण्याचा पण अधिकार आहे आपण नेहमी म्हणतो मी म्हणतो तेच खरं आणि मी म्हणतो तोच अंतिम शब्द असा जर कोणी म्हणत असेल तर तो इतिहास अभ्यासक होऊ शकत नाही कधीच गोष्टी नेहमी बदलत असतात नवीन माहिती समोर येत असते एखादी या विषयाशी संबंधित नवीन माहिती तुमच्याशी असेल किंवा एखाद्या मुद्द्यावर तुमची असमती असेल तर आपण म्हणू शकतो की संयमी आणि सौजन्यशील भाषेमध्ये आपण ती असहमती पण नोंदवू शकता प्रतिक्रियेमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो जर या व्हिडिओच्या निमित्ताने किमन तुलाई चॅनेलला आपण प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा म्हणजे अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघता येतील अशा प्रकारचे सौज संशोधनपर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्या व्हिडिओचे प्रायोजक मान्य श्री साहेब अध्यक्ष धर्मराज्य पक्ष त्यांनी या संपूर्ण व्हिडिओ मालिकेलाच प्रायोजकत्व दिल्याबद्दल उदाहरण करणारे त्यांचे पण या व्हिडिओच्या शेवटी किमंतू लाईव्ह चॅनेलतर्फे मनपूर्वक आभार आपल्याला पण जर या चॅनेलची विषय आवडत असतील त्यांची मांडणी आवडत असेल अशा प्रकारच्या नवनवीन विषय समाजा पुढे यावा असं वाटत असेल आपण पण आपल्या वतीने काही जर मदत करू इच्छित असाल तर गुगल पेच्या माध्यमातून सुपर सुपरथँँकच्या माध्यमातून चॅनलची मेंबरशिप घेऊन आपण चॅनलला मदत करू शकता उद्या आपण जे जाणून घेणार आहोत तो उद्याचा आपला विषय आहे जमादार म्हणजे काय आता ही सगळी आपण काय केली की कमाविशदार दरकदार मामलतदार ही पदं पाहिली पेशवाईमधली पदं होती अजून एक जमादार म्हणून पद आहे लोकांना असं वाटतं की जमादार हा आपण काय आहे वतन संस्थेचा अधिकार आहे कारण मुघल कालखंडामध्ये जमादाराचा एक उल्लेख येतो थोडाफार कुठेतरी ते जमादार पद नेमकं काय होतं ते आपण जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा किमान तुला विचारेल भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओनिशी जय महाराष्ट्र जगतंब